आय प्रेमी नावाचा हा जो चित्रपट आहे मित्रांनो, हा चित्रपट 17 मार्च रोजी चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित जे आहे ते झालेला आहे। चित्रपटाचा आज दुसरा दिवस जे आहे चित्रपटगृहांमध्ये चालू आहे व माझ्याजवळ चित्रपटाची जवळपास 2 दिवसाची कमाईची अपडेट जी आहे ती आलेली आहे, तर तीच तुम्हाला मी या व्हिडिओमध्ये जे आहे ते सांगणार आहे। तर हा जो चित्रपट आहे मित्रांनो, जसं की मी तुम्हाला पहिल्या व्हिडिओजमध्ये म्हटलं होतं की हा चित्रपट जो आहे याला स्क्रीन्स जे आहेत खूप कमी मिळालेले आहेत ऑल ओव्हर महाराष्ट्रामध्ये, त्यामुळे चित्रपटाच्या कमाईवरती, चित्रपटाच्या बॉक्स ऑफिस कलेक्शनवरती नक्कीच अफेक्ट जे आहे ते होणार आहे। आणि त्या प्रकारचाच अफेक्ट चित्रपटाच्या पहिल्या दिवशी बॉक्स ऑफिस कलेक्शनवरती झालेला दिसत आहे। जसं की मी प्रेडिक्शन केलं होतं की पहिल्या दिवशी चित्रपटाची कमाई जी आहे 10 लाखापेक्षा कमी येईल, तर सिनेफ्राय या वेबसाईटनुसार या चित्रपटाने पहिल्या दिवशी 5 लाख रुपयांचीच कमाई जी आहे ती केलेली आहे। दुसऱ्या दिवशीच्या कमाईमध्ये देखील चित्रपटाची तेवढी काही ग्रोथ जी आहे ती झालेली दिसत नाही आहे व त्या वेबसाईटनुसारच या चित्रपटाने जवळपास दुसऱ्या दिवशी 7 लाख रुपये जे आहेत ते कमवलेले आहेत आणि 2 दिवसाची कमाई चित्रपटाची झालेली आहे 12 लाख रुपये, जे की आपण पाहायला जर गेलो चित्रपटाचे तर खूपच कमाई जी आहे ती झालेली आहे। चित्रपटाचे बजेट तर त्या वेबसाईटवरती 4 कोटी रुपये दाखवलेले आहे, परंतु जेवढे मला नॉलेज आहे त्या नॉलेजनुसार तरी या चित्रपटाचे बजेट 4 कोटी रुपये जे आहे ते नाही आहे। बजेट कितीही असो परंतु चित्रपटाची कमाई जर 2 दिवसात 12 लाख रुपये होत असेल तर तुम्ही समजू शकता की चित्रपटाला किती कमी ओपनिंग जी आहे ती भेटलेली आहे। तर तुम्ही हा चित्रपट बघितलेला आहे का नाही मला नक्की कमेंट सेक्शनमध्ये सांगा। थँक्यू।